कोणतेही क्षेत्र निवडा, पण त्या क्षेत्रात मन लावून काम करा, यश तुम्हाला हमखास मिळेल, असा सल्ला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभात विद्यार्थ्यांना दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सन 2022-23 तृतीय वर्षाच्या उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पदवी वितरण समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या पदवी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या समारंभाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन YT देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर सिद्धेश्वर गडदे, विद्यालय समिती सदस्य प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेंद्र गायकवाड, प्राध्यापक राहुल कांबळे, नीलम मोरे, अंकिता जागेड यांच्यासह मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तृतीय वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींना पदवीचे वितरण करण्यात आले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन संधी निर्माण होत आहे. संधी आपल्या डोळ्यासमोर असते, फक्त आपल्याला त्याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. मित्रांनो, आज आपल्या कॉलेजमधून कॉमर्स आणि सायन्सच्या विविध प्रकारच्या सब्जेक्ट्समधल्या डिग्री घेऊन आपण बाहेर जात आहोत. खरं कॉलेजमधलं शिक्षण संपलं तरी शिक्षण संपत नसतं. याच्यापेक्षाही पुढल्या डिग्री ज्या आहेत मास्टर, या मास्टरच्या डिग्र्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहे. आपल्या क्षेत्रामध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये आपल्याला नामवंत व्हायचं आहे आणि तशा दृष्टीनं आपल्याला ह्या कॉलेजनं जो पाया आपला रचलेला आहे, मला खात्री आहे की त्याच्यामुळं भावी कालावधीमध्ये आपलं जीवन घेणे न करता ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात नक्कीच उच्चतम असं स्किल घ्याल. आणि आजकाल जमाना तर तो स्किलचा जमाना आहे. क्षेत्र कुठलंही निवडा पण त्या क्षेत्रामध्ये मन लावून काम करा. प्रगती अशी व्हायला पाहिजे की दुसऱ्याने आपल्याकडे बघत पाहिलं, अरे वा छान, काय चांगलं, काबाड कष्ट घेऊन आणि परिश्रम घेऊन तुम्ही किती मोठं यश मिळवलं आणि त्याच्यावरतीच आपलं भविष्य अवलंबून आहे. आज संख्या ग्रॅज्युएशनची बजेट मुलामुलींची भरपूर वाढते आहे, पण त्याच्यामध्ये नवीन नवीन संधीसुद्धा आज उपलब्ध होत आहेत. संधी आपल्या आजूबाजूला असते, पण त्याचा शोध आपल्या नजरेने घ्यायला पाहिजे, मनाने घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, कारण या अतिशय प्रगतीनं जाणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये माननीय प्राईम मिनिस्टर, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या देशातील अगणित असे तज्ज्ञ लोक जे आहेत विविध क्षेत्रात पुढे येत आहेत, तर त्यांच्या बरोबरीनं त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आपण नक्कीच भावी काळामध्ये आणखीन यशस्वी व्हाल. त्यासाठी आमचे सहकारी YT देशमुख सचिव आणि सर्व अतिशय चांगल्या त्यांनी मेहनत घेत आहोत. तुम्ही परीक्षेत 5 वर्ष पुढे चाललात, आता ह्या दृष्टीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो आणि यापुढेही सुद्धा आपल्या कॉलेजवर तुमचं प्रेम असंच ठेवा अशा इच्छा व्यक्त करतो.